आई जगदंबेशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. कानामध्ये ती शक्ती आहे म्हणून कानाला ऐकू येत आहे. तिनं जर ती शक्ती काढून घेतली तर आपण बहिरे होतो. कान तर आहेत पण ऐकूच येत नाही. का? तिनं शक्ती नाही ठेवली. तिची शक्ती आहे म्हणून आपण ऐकतोय. तिची शक्ती आहे म्हणून डोळ्यानं पाहतोय. डोळ्यात तिची शक्ती बसलेली आहे. बुद्धीमध्ये ती बसलेली आहे शक्तिरूपानं म्हणून बुद्धी आपली पडते, काम करते. हातामध्ये ती बसलेली आहे शक्तिरूपानं म्हणून आपण हातानं काम करतो. वाणीची शक्ती तीच भगवती आहे म्हणून आपण बोलतोय. एका इंद्रियातली शक्ती निघून जाऊ द्या. माणूस फक्त म्हणायला राहणार आहे, त्याला महत्व राहणार नाही. आज माणसाला महत्व कोणामुळे असेल तर शक्तीमुळे आहे, त्या जगदंबा भवानीमुळे. ज्यावेळेला आपण आजारी पडतो, डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर सांगतात तुम्हाला अशक्तपणा आलेला आहे, तुमच्यातली शक्ती कमी झाली. काय म्हणतात डॉक्टर? तुमच्यातली शक्ती कमी झाली. डॉक्टर असं म्हणत नाहीत तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला, तुमच्यातला विष्णू कमी झाला, तुमच्यातला शंकर कमी झाला, असं चुकून सुद्धा म्हणत नाहीत. काय म्हणतात? तुमच्यातली शक्ती कमी झाली. म्हणजे शक्तीशिवाय आपल्या या मानवी देहाला असेल अथवा अन्यथा इतर जीवाला असेल पूर्णत्व नाही. आई जगदंबा भवानीची खूप मोठी कृपा आहे, खूप मोठी कृपा. या सृष्टीची जेव्हा तिनं निर्मिती केली आणि या सृष्टी निर्मितीची तीन कामं तीन देवांना तिनं सांगितली. देवी भागवत या ग्रंथाचा अभ्यास करत असताना त्या देवी भागवत महापुराणामध्ये काही मोलाच्या गोष्टी वाचनात गेल्या, माझ्या ऐकण्यात गेल्या की मा जगदंबा भवानीनं आदि महामायेनं हे जगत सृष्टी निर्माण करण्याची संकल्पना तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिनं ब्रह्म विष्णू महेशाला निर्माण केलं. ब्रह्म विष्णू महेशाला निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्माजी तुम्ही सृष्टीच्या सृजनाचं काम करा. सर्जन म्हणजे नवनिर्मिती, निर्माण करा, सृष्टी सृजनाचं काम करा. विष्णूला सांगितलं तुम्ही पालन पोषणाचं काम करा आणि शंकराला सांगितलं संहार करा. ब्रह्म विष्णू महेशाला तीन कामं दिली पण ब्रह्माजी डोकं खाजवत बसले. म्हणे आई तू तर मला सांगितलं नवनिर्मितीचं काम करा पण नवनिर्मितीसाठी ज्ञानाची आणि बुद्धीची गरज आहे. मला 5 डोके आहेत, 4 डोके आहेत पण मला दिशा मिळत नाही, मी नेमकं काय करू? या मेंदूला किंवा या बुद्धीला दिशा देण्यासाठी शक्तीची गरज आहे. भवानीनं सांगितलं काळजी करू नका ब्रह्मा, मी माझी शक्ती तुम्हाला देते. आणि मग त्या भगवतीनं स्वतःची एक शक्ती ब्रह्मदेवाला दिली, तिचंच नाव सरस्वती, की जी ज्ञानाची बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे. आणि त्या विद्येच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या देवतेच्या माध्यमातून ब्रह्मदेवानं ही सुंदर कलाकृती निर्माण केली की जेवढे जीव आपल्याला या पृथ्वीवर पाहायला मिळतात. ब्रह्मदेवाला एकट्याला हे जमलं नाही, जेव्हा शक्ती मिळाली तेव्हा हे सिद्ध शक्य झालं. आज सारं जग मा सरस्वती बद्दल बोलतंय. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हे सांगितलं विष्णू आता तुम्ही पालन पोषणाचं काम करा. भगवान विष्णू म्हटले
पालन पोषण करणं हे खूप कठीण आहे. निर्माण करणं सोपं आहे पण पालन पोषण करणं कठीण आहे. मला सांगा, लेकरू सांभाळायचं सोपं आहे का? सोपं नाही. लक्ष द्यावं लागतं. बरं, त्याला कपडे आले, त्याला खाऊ घालणं आलं, त्याचं कोड कौतुक आलं, थोडं मोठं झालं, खेळायला लागलं, मग खेळणी मागतं, मग पैसे मागतं, मग त्याचा शाळेचा अभ्यास, मग त्याचा खर्च चालू होतो, त्याचा दवाखाना चालू होतो, मग कधी त्याला मिठाई खावी वाटते, कधी त्याला महागडे कपडे घ्यावेसे वाटतात, चांगला पायातला जोडा. म्हणजे कशा गोष्टी आहेत या सगळ्या? खर्चिक गोष्टी आहेत. सांभाळ करणं हे खर्चाची बाजू आहे. सांभाळ करणं ही खर्चाची बाजू आहे. मग विष्णू बोलले, मी हे सगळं कसं करणार? संगोपन म्हणजे इथे जबाबदारीचं पैशाचं काम आलं. मा भगवतीनं सांगितलं, काळजी करू नका, माझी लक्ष्मी रूपी शक्ती मी तुम्हाला देते. लक्ष्मी रूपी शक्ती श्री विष्णूला दिली आणि जिथं लक्ष्मी तिथे पालन पोषणाचं काही कठीण आहे. लेकरांना मागावं आपण लगेच द्यावं हे कशानं शक्य? धनानं शक्य आहे, लक्ष्मीनं शक्य आहे. म्हणून विष्णूला लक्ष्मी ही शक्ती दिली. आता शंकर म्हटले आपलं तर अवघडच झालं, कारण सगळ्या देवात भोळा देव कोणता आहे? महादेव आहे, शंकर आहे. महादेव हा भोळा देव आहे. मला सांगा, भोळी माणसं विनाकारण कुणाला त्रास देतील का? भोळी माणसं कुणाच्या अंगावर धावून जातील का? भोळी माणसं एखाद्याचा घातपात करतील का? ठरवून सुद्धा नाही. भोळी माणसं हत्याकांड करू शकत नाहीत, कारण ती मुळात भोळी आहेत. मग भगवान शंकराला संहाराचं काम कसं दिलं, हे कसं शक्य झालं? तर भगवान शंकराच्या साथीला ती चामुंडा, ती गौरी, ती भगवती, ती महामाया, ती चामुंडा, ती कात्यायनी, ती गौरी, ती दुर्गा संहार करण्यासाठी, संहाराच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी ती अकराळ विकराळ भयंकर काली रूपामध्ये शंकराला अर्पण केली. आणि या तिन्ही देवांना शक्तीच्या माध्यमातून स्वतःच्या कामामध्ये यश प्राप्त झालं आणि त्या देवांचं नाव मोठं झालं. ही सगळी कृपा ही जगदंबा भवानीची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवी भागवतामध्ये खूप कथा आहेत, खूप कथा आहेत. नऊ दिवस कथा सांगून सुद्धा ते कथासत्र पूर्ण होत नाही. प्रत्येक देवादिकांच्या जीवनामध्ये सुद्धा देवीचा आशीर्वाद आहे. मग ते भगवान श्रीकृष्ण असतील किंवा राम असतील किंवा परशुराम असतील, सगळे देवदेवता घ्या, सगळ्यांच्या जीवनामध्ये आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट ऐका शेटफळकर, वर्षभरातून चार नवरात्र येतात, आपण हा एकच साजरा करतो, पण वर्षभरात किती नवरात्र येतात? चार. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत पहिला नवरात्र आणि त्या नवरात्रानंतर येणारी पौर्णिमा म्हणजे चैत्री पौर्णिमा असते. दुसरा नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी हा दुसरा नवरात्र आणि या नवरात्रानंतर येते ती गुरु पौर्णिमा, त्याला व्यास पौर्णिमा म्हणतो आपण. तिसरा नवरात्र म्हणजे आताचा आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी, नंतर विजयादशमी आणि नंतर येते कोजागिरी पौर्णिमा. चौथा नवरात्र माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी. हे सांगते का मी तुम्हाला? वर्षभरातून चार नवरात्र येतात, पण महाराष्ट्रीयन लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आश्विन महिन्यातला नवरात्र साजरा करतात. या महिन्यातला नवरात्र उत्साहानं साजरा करतात आणि हा नवरात्र केवळ महाराष्ट्रच नाही तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यामधून जगदंबेची उपासना करतात. उत्तर भारतामध्ये वैष्णू देवीची उपासना आहे. तूने मुझे बुलाया शेरावालिये, मैं आया शेरावाली, हो जोता वालिये बहारा वालिये ओ मेहरा वालिये. तूने मुझे बुलाया शेरावालिये, तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया
वैष्णवी ताईसाठी जरा टाळी वाजवत आपण. फार गोड गात आमचं लेकरू, फार सुंदर हरकती. उत्तर भारतामध्ये वैष्णो देवीची उपासना, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सुशिक्षित लोक चांगल्या पद्धतीने मंत्र तंत्र स्तोत्र म्हणून देवीची स्तुती करतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे खूप शिकलेली माणसं करतात, पण आडाणी माणसाला हे मंत्र जमणार आहेत का? षटपळ झोपल्या काका. आडाणी माणसाला मंत्र तंत्र उच्चार जमणार आहेत का? मग ते याचा अर्थ ते भक्ती करत नाही असं आहे का? करतात ते भक्ती, पण मंत्र तंत्र जमत नाही त्यांना. त्यांच्या भाषेमध्ये गार अनगार डोंगराची आवान आई घोड्या बाबड्या भक्ताची सुद्धा भक्ती स्वीकारते. खूप मंत्र गायले तर ती प्रसन्न झाली आणि आराध्याला तिनं नागडोळे मोडले असं अजिबात नाही, ते सगळ्यांच स्वीकारते. आईला तिचं हुशार लेकरू जेवढं आवडतं ना, तिचं तसं भोळं बाबडं लेकरूही तिला प्रिय असतं. मग तुम्ही कशाही पद्धतीने तिची भक्ती करा, तुम्हाला जसं जमेल तसं, पण तिची भक्ती करा, ती स्वीकारते. हे झालं महाराष्ट्राचं चिंतन. आपला महाराष्ट्र सोडता थोडंसं तुमच्या पलीकडे जाऊ, इकडे कर्नाटकाकडे. कर्नाटकामध्ये सुद्धा देवीची खूप मोठी भक्ती, तिकडे महालक्ष्मीचं प्रस्थ आहे आणि तिकडची लोकंसुद्धा देवीची भक्ती करतात, खूप गातात तिला, आळवतात खूप. तिच्याबद्दल तर प्रचंड आस्थाने श्रद्धा आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळते. देवाहीपेक्षा भगवतीची उपासना जास्त आहे दक्षिण भारतामध्ये. त्यांचं एक भजन येत आहे मला, त्याचा अर्थ मला अजून नाही कळाला, पण तुम्ही बाउंड्रीच्या जवळची लोक आहात, जर तुम्हाला कळालं त्याचा अर्थ तर कीर्तन झाल्यावर सांगा मला, मी तुम्हाला ते भजन म्हणून दाखवते. देवीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमम्मा मी, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमम्मा मी, सौभाग्यदा भाग्यदा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. कळालं का? शेतबळ अम्मा हे समजलं का? हे मलाच कळालं ना अजून. विठ्ठल 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 असो. माझ्या ताई दादांनो, सबंद हिंदुस्थान मध्ये आई जगदंबेचा जागर, आई जगदंबेचा जागर केला भारतातल्या प्रत्येक क्रांतिकारकानं, आई जगदंबेचा जागर केला महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झालेल्या छत्रपती शिवरायांनी, प्रत्येकानं जागर केला, तोच जागर केला माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी, तोच जागर केला नामदेवरायांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक साधू संतांनी आणि महिला संतांनी आई जगदंबेचा जागर केला. प्रत्येक जण स्वतःला म्हणून घेतोय, आम्ही गोंधळी गोंधळी वासुदेव हरिनाम संबळ. गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी आमच्या यशोदाताईसाठी जरा वाजवाना टाळी एका जोरात. किती गोड, हे समय सूचकता कौतुक करावं तेवढं कमी आमच्या यशोदाताईंचं. हे सुद्धा शक्तीचं रूप आहे. आता माझं बोलणं आहे का माझ्या ताईंनो? सगळीकडे आई जगदंबेची उपासना केली जाते. आईबद्दल मी किती सांगू तुम्हाला. मी मघाशीच बोलले, देवी भागवत कथा करताना 9 दिवसाच्या कथा 17 सुद्धा तिचं वर्णन पूर्ण होत नाही.
यूट्यूबला जर माझं नाव टाकलं तर भगवती संदर्भातल्या अनेक काही गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतील की नवरात्र कधीपासून साजरा होतो, विश्वातलं पहिलं जागरण कोणी केलं, देवीची 108 शक्तीपीठं कशी तयार झाली, तिला दुर्गा का म्हणतात, तिला शाकंभरी का म्हणतात, ती कामाख्या का, तिच्या त्या त्या पीठाला ती ती नावं का प्राप्त झाली, तुळजापूरच्या देवीचं प्रागट्यकरण कसं झालं, महाराष्ट्रात 3.5 पीठं कशी, वणीचं सप्तशृंगी हे पीठ अर्धच का, हे अनेक प्रश्नाची उत्तर तर एवढं सांगायचं म्हटल्यानंतर पुन्हा मला इथं 9 दिवस थांबावं लागेल. त्याच्यामुळे हे एका कीर्तनात सांगणं शक्य नाही. युट्यूबला सर्च करा, जेवढं मिळेल तेवढं मिळेल, नाही भेटलं कुठेतरी देवी भागवत कथा ऐका किंवा स्वतः देवी भागवताचं पारायण करा. तुमच्या अंतकरणातल्या अनेक प्रश्नांचं सोल्युशन सुटका मिळेल आणि तुमचं अंतकरण सुखावेल, तुमच्या जीवनातल्या अडचणी संपतील. देवी भागवत महापुराणाच्या पारायणानं जर प्रपंचातली लेकरा बाळा संदर्भातली कुठली अडचण असेल, म्हणजे मुलगा ऐकत नाही, घरात संतान जन्माला येत नाही, संतान जन्माला आली पण तिचं प्रारब्ध खुलत नाही, आपलं लेकरू बुद्धिमान होत नाही, माझं मूल ऐकत नाही, माझ्या लेकराला माझ्या मनासारखं त्याचं भवितव्य घडलं पाहिजे, असे कितीही प्रश्न असू द्या संतानासंदर्भातले, ते सगळे प्रश्न सुटतील, पण त्याच्यासाठी देवी भागवताचं पारायण तुम्हाला करावं लागेल हे समजून घ्या. संतती संदर्भात कुणालाच तुम्ही हात जोडायला आणि पाया पडायला जाऊ नका. देवी भागवताचं पारायण केला तुमचा प्रश्न सुटला नाही तर मग मला बोला, कारण आई जगदंबा तिला जेवढं लेकराचं दुःख कळतंय ते इतर कुणाला कळू शकत नाही, कारण ती जगत जननी आहे, ती विश्वाची आई आहे. एका जन्मातली आई प्राणापलीकडे जर लेकरावर प्रेम करत असेल तर जी जन्मोजन्मीची आपली आई आहे ती आपल्यावर किती प्रेम करत असेल याचा विचार करा. विठ्ठल 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 असो. आता भगवती संदर्भात मला वाटतं मी जरा जास्तच वेळ तुमच्यासोबत बोलले, अभंगाकडेही आपण थोडंसं वळायला पाहिजे. अभंगाकडे वळणार आहोत. अभंगाकडे वळण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्यासोबत बोलायच्यात. कोणत्या? अभंगात प्रवेश करायचा आहे आपल्याला, पण अभंगात प्रवेश करण्याअगोदर एक छोट्याशा रस्त्यावरनं मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, ऐका. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. राष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी तीन प्रकारच्या लोकांचं योगदान आहे. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर.